नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर एक महत्त्वपूर्ण असं शुद्धीपत्रक आयोगाने नुकतंच प्रसिद्ध केलेलं आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 यामधील आधीचे पदे होते 1,666. आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आपण मागे व्हिडिओ बनवला होता त्यामध्येही सांगितलं होतं की पदांमध्ये वाढ झालेली आहे. तर त्याचं आज शुद्धपत्रक आयोगाने प्रसिद्ध केलेलं आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. परंतु त्याआधी जर आपण MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण MPSC बाबतीत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट हा चॅनल तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर विषय असा आहे की महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 पदसंख्येतील वाढीबाबत. तर किती पदे वाढली आहेत आणि कोणकोणत्या विभागात किती पदे ॲड झालेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. तर आपल्याला बॅकग्राऊंड वाईजचा प्रॉब्लेम येत असेल तर कृपया सहन करून घ्या, कारण की मी सध्या बाहेर असल्याकारणाने हा प्रॉब्लेम येत आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 भरवायच्या 1,666 पदांकरता दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध जाहिरातीमध्ये राज्यकर निरीक्षक गट ब संवर्गाकरता 190 पदे दर्शवण्यात आली होती. तथापि राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी पत्रान्वये राज्यकर निरीक्षक गट ब अराजक पत्रित संवर्गाकरता अतिरिक्त 419 पदांचे मागणीपत्रक प्राप्त झालेले आहेत. आपण मागील व्हिडिओमध्ये या मागणीपत्रकाविषयी व्हिडिओ बनवला आहे, तोही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. तर त्यामध्ये म्हणजेच राज्यकर निरीक्षक यामध्ये STIमध्ये 419 पदांची भर करण्यात आलेली आहे. शासनाकडून राज्य कर निरीक्षक संवर्गाकरता प्राप्त अतिरिक्त पदांचे मागणीपत्रक लक्षात घेता विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 भरवायच्या 3 संवर्गांकरता 1,085 पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर एकूण टोटल आपले पदे होते 3 संवर्ग मिळून 666. आता त्यात राज्यकर निरीक्षक यासाठीचे 190 पदे ॲड करण्यात आलेली आहेत. तर त्या पदांची एकूण संख्या झालेली आहे 1,085. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजक पत्रित 100 पदे. आता मागील पदे किती होते आणि हे पदे किती आहे याचा अंदाज करून एकूण पदांमध्ये किती वाढ झालेली आहे ते बघू शकतात. त्यानंतर वित्त विभाग राज्यकर निरीक्षक गट ब अराजक पत्रित 609 पदे. तर याआधी 190 पदे होते, आता त्यामध्ये भर करण्यात आलेली आहे. असे एकूण राज्यकर निरीक्षक म्हणजे STIचे 690 पदे करण्यात आलेली आहेत. आता पदसंख्या आणि आरक्षण न्याय किंवा कास्ट न्याय आपण पदे बघून घेऊ शकतात. त्यामध्ये आपण अनुसूचित जाती सूचित जाती जमाती, त्यानंतर जनरल, NTA, NTB, NTC, NTD कास्टनिहाय आपण पदे बघू शकतात. तर लक्षात घ्या की वित्त विभागाचे मागील महिन्यात मागणीपत्रक आलेले आहेत, त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहेत. आपण येणाऱ्या 2022 परीक्षांसाठी किती पदांसाठी जाहिरात निघू शकते याचा अंदाज आपल्याला त्या मागणीपत्रावरून येऊ शकतो, त्यामुळे ते नक्की मागणीपत्रक आणि तो व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर गृहविभागाअंतर्गत असलेले पोलीस उपनिरीक्षक PSI एकूण पदे 376, आरक्षणीय आपण पदे बघू शकतात, कास्टवाईज पदे बघू शकतात. तर लक्षात घ्या, येथे राज्यकर निरीक्षक म्हणजेच STIचे आधी पदे होते 190, तर त्यामध्ये वाढ करून आता ते पदे झालेले आहे 609. तर अशा प्रकारे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा यामध्ये पद वाढ झालेली आहेत. तर हे लक्षात घ्या, ही परीक्षा 2021 आहे, 2022 जाहिरात अजून प्रसिद्ध होणे बाकी आहे, त्यामध्ये भरपूर पदे असण्याची शक्यता आहे. या पदवाढीसंदर्भातील माहिती आयोगाने आधीच ट्विटर अकाउंटवर दिलेली होती, आता त्याबद्दल फक्त शुद्धीपत्रक प्रसिद्ध करून आपल्याला पदांची आरक्षणीय माहिती दिलेली आहे किंवा कास्टवाईज माहिती दिलेली आहे. आता बरेच विद्यार्थी विचारत असाल की महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 पहिली ॲन्सर की आलेली आहे तर दुसरी ॲन्सर की कधी येणार. तर लक्षात घ्या की 26 एप्रिलच्या आत आपली महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 पहिली ॲन्सर की येणार 26 एप्रिल 2022 आत. ग्रुप बी कंबाईन एक्झाम 2021 ॲन्सर की येणार आणि आपल्याला त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल की रिझल्ट नेमका कोणत्या दिवशी लागणार. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 पदांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजक पत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 दुसरी ॲन्सर की ही 26 एप्रिल 2022 आत प्रसिद्ध होणार. आणि तिसरं म्हणजे की ज्या दिवशी ॲन्सर की प्रसिद्ध होईल त्या दिवशी आपल्याला सांगण्यात येईल की रिझल्ट या परीक्षेचा कधी लागणार, म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 रिझल्ट नेमका कोणत्या दिवशी लागणार ॲन्सर की प्रसिद्ध झाल्यानंतर. तर अशा प्रकारे MPSC UPSC रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलवर आपले
सटीक आणि खात्रीशीर व्हिडिओ पडत असतात, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तेथेही जॉईन व्हा, कारण तेथेही MPSC UPSC बाबतीत वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट येतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.